असं संकट आहे. जसं मी माझी बहीण पहिली ती डिलिव्हरी झाली होती तेव्हा जवळजवळ 15 वर्ष झाली असतील. त्याच्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, तिथूनच आम्ही या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. पहिला माझा बेबीसुद्धा इथलाच आहे आणि मला ह्या हॉस्पिटलमध्ये बदल भरपूर घडून आले. की जसं पहिल्या सुरूला जेव्हा हॉस्पिटल होतं ते वेगळं होतं, फक्त ग्राउंड फ्लोअरला होतं. नंतर बघितलं की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे डेव्हलप होत गेलेलं आहे आणि सुखसुविधा जास्त वाढत गेलेल्या आहेत. पहिले सोनोग्राफी लगेच इथे होत नव्हती, आता पहिले लगेच व्हायला लागले. आता जागेवरती लगेच प्रत्येक गोष्ट, रिपोर्ट वगैरे जो काही आहे तो क्लिकली लगेच मिळतो आपल्याला. आणि प्रत्येक डॉक्टर जो आहे सगळ्यांना समजून सांगतो की बाबा भले मी असो किंवा माझी वाईफ असो किंवा छोटं बाळ जरी असलं तरी बाबा त्यांना व्यवस्थित समजवलं जातं की बाबा अशा प्रकारे त्रास होत असतो, ह्याची काळजी घ्या. याच्यामध्ये आम्हाला जरा बरं वाटलं. आणि बाकीचं डिलिव्हरीचं काय असेल तर ही तुम्हाला सांगू शकते. माझी डिलिव्हरी नॉर्मलच झाले. प्रिया मॅडमनी आणि बाकी सगळ्या सिस्टर लोकांनी पण खूप मला मदत केली, सगळं व्यवस्थित. आणि डॉक्टरांनी पण सांगितले शेवटपर्यंत की नॉर्मलच डिलिव्हरी होईल वगैरे. डॉक्टर पण खूप चांगले. कसा होता अनुभव? कसा होता अनुभव? चांगला होता. आणि कसं दिवस जास्त निघून गेले, जसे आपण बोलतो तारीख दिलेली आहे त्या तारखेपेक्षा पण दिवस जरी जास्त निघून गेले तरी डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला, महेश सरनी सांगितलं आम्हाला की बाबा बाळा काळजी करू नको, दिवस जास्त गेले तरी चालतील, काही काळजी नाही, बाळ व्यवस्थित आहे आणि नॉर्मलच डिलिव्हरी होईल. हे आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. कारण बाकीच्या हॉस्पिटलमध्ये मी आम्ही जरा थोडंफार ऐकून आहोत की बाबा अशाच्या गोष्टी जरा घाबरून वगैरे काही, पण इथं तर ह्या गोष्टी आम्हाला दिसलेल्या नाही आहेत अजूनपर्यंत तरी. ते एक आम्हाला जरा बरं वाटतं. आणि जसं आपण बोलतो इथे नर्सेस असो या आया असू द्या किंवा बाळाची काळजी घ्यायलासुद्धा ह्यासुद्धा म्हणजे व्यवस्था बाळाने सुख केले आम्ही लगेच घेऊन गेलो, लगेच त्या गोष्टी लगेच बदलल्या जात आहेत. सर सकाळी बेडशीट पिलो कवर्स वगैरे सगळे चेंज केले जातात. मग त्या एक गोष्टी आहेत किंवा ते आपल्याला लगेच पिकले होते किंवा डॉक्टरांनी सांगितलं स्वच्छता असते, म्हणजे डेली डेली हे अपडेट आम्हाला दिसतं आहे त्या गोष्टी. मग त्यासाठी आम्हाला आनंद वाटतो की बाबा म्हणजे इथे आम्हाला म्हणजे एक हॉस्पिटलमध्ये गेलं एक किळस आहे किंवा ना किती दिवस थांबू किती, पण इथं 3 दिवस आम्ही राहिलो पण असं वाटलं नाही की बाबा आम्ही दुसरीकडे कुठेतरी आहे, आम्ही आमच्या घरी असल्यासारखंच आम्हाला असं वाटलं. त्यामुळे आम्हाला बरं वाटतं या गोष्टीसाठी. आज डिस्चार्ज आहात तुम्ही? हो, आज आमचा डिस्चार्ज आहे. त्याच्यामुळे आम्ही हा एक आम्हाला आमचा प्रसंग जो आमच्यावरती आलेला आहे, जो आनंदी वाटतो आहे आम्हाला, ते आम्ही तुमच्याबरोबर एक शेअर केलेला आहे.